नमस्कार, मी सुरेश चिरटे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। JEE मेन्स परीक्षेत दामोदर पाटील इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना मिळाले घवघवीत यश। 4 विद्यार्थ्यांचा शाळेने केला सत्कार। JEE परीक्षेत दिग्रसेतील दामोदर पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी चिराग छत्त्यांनी 99.54%, सावली पवार 98%, स्वयं अटल 95%, वेदश्री अनंतवार 91%, या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवल्याने संस्थेचे अध्यक्ष सुभाष इंगोले यांनी त्यांचा सत्कार केला। दिनांक 11 फेब्रुवारी रोजी दामोदर पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत घवघवीत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। 4 विद्यार्थ्यांनी आपले मनोगत या प्रसंगी व्यक्त केले तर सुभाष इंगोले सर यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या। माझं नाव सावली पवार आहे आणि मला 98% आले आहे JEE मध्ये। आणि ही किती परसेंटेज आहे? 98%। आणि हे परसेंटेज मिळवण्यासाठी तू पूर्वतयारी काय केली होती? नोट्स वाचली। बेसिकली टीचर्स खूप चांगले नोट्स लिहून द्यायचे आम्हाला, त्यांची चांगले नोट्स चांगले होते। आणि NCERT केमिस्ट्रीसाठी NCERT बेसिक असते, तर NCERT पण मी वाचून घ्यायची। आणि मॅथ्ससाठी प्रॅक्टिस जेवढी जास्त प्रॅक्टिस तेवढं चांगलं असतं। फिजिक्स तर यावेळेस इझी होता, फिजिक्सचा पेपर तर नोट्स वाचूनच झाला होता, मोस्ट प्रॉब्ली मॅक्झिमम तर त्याच्यामुळे झाला होता। आणि फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स याच्यामध्ये तुला किती परसेंटेज आहे आणि ते किती मार्क्सचे असतात? तिन्हीमध्ये 100-100 मार्क्सचा पेपर असते। आणि सगळ्यात जास्त तर माझा फिजिक्समध्ये स्कोर झाला होता। आणि केमिस्ट्री माझं तेवढं स्ट्रॉंग नाही आहे, मी जास्त प्रॅक्टिस नाही केली होती, वाचलं नव्हतं, तर मग केमिस्ट्रीमध्ये कमी होतं। तुला अपेक्षा एवढेच मार्क मिळाले की त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा होती तुझी? प्रॅक्टिस तेवढीच झाली होती, तर अपेक्षानुसार तर बराबर भेटेल, पण सेकंड अटेम्प्टमध्ये जास्त प्रयास असेल माझा। पेपर इझी होते, हार्ड होते, कसे होते? इझी होता, मॅथ्स थोडा टफ होता, लेंथी होता, पण ओव्हरऑल इझी होता। आणि बरेच असे विद्यार्थी आहेत की त्यांना 90% पर्यंत पोहोचू शकले नाही किंवा त्यांच्यावर, तर अशा विद्यार्थ्यांना काय संदेश देशील, काय करायला पाहिजे त्यांनी 90% वर मिळालं पाहिजे? स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा, आपली 2 वर्षाची मेहनत जी आहे त्याच्यावर कॉन्फिडन्स ठेवा, तेवढं केलं तर मग येऊन जाईल। अगर प्रॅक्टिस नाही केली असेल तर मग स्वतःहून काय अपेक्षाच नाही ठेवायची। स्वतः तुला मिळालेल्या यशाचा श्रेय कोणाला देशील? मम्मी पप्पा आणि टीचर्स। जो JEE अटेम्प्ट मेंस जो अभी ये हुई उनमें आपको कितने परसेंट है? मुझे 99.54% है। और आपका नाम बताओ? मेरा नाम चिराग छत्तानी और मुझे 99.54% जो इतने सबसे ज़्यादा परसेंटेज मिली है, इसलिए आपकी प्रिपरेशन क्या थी, कैसे करें? मैंने तो मैं जो बेसिक्स थे वो स्ट्रॉन्ग करने की कोशिश की और मैं NCERT अच्छे से की। जो मेन सब्जेक्ट्स आई थी फिजिक्स केमिस्ट्री एंड मैथ, इनमें से यानी आपको कैसी तैयारी करें इसकी? फिजिक्स के लिए तो मैंने पहले तो फार्मूले पूरे अच्छे से कर दिए थे और जो थ्योरी पार्ट था वो भी NCERT से किया था और केमिस्ट्री के लिए भी NCERT की, बाकी तो क्वेश्चन प्रैक्टिस तो मीन्स मॉड्यूल्स मिलते थे वही किए। और ये तीनों सब्जेक्ट मिला के कितने मार्क्स रहते? टोटल पेपर 300 मार्क्स का। जो 2023 में परीक्षा पूरी हुई वो या हार्ड थी या इजी थी? नहीं, पेपर तो पिछले साल से भी इजी था और मीन कट ऑफ भी कम चले। बहुत से ऐसे स्टूडेंट हैं जिनको 58 से 82-83 तब तक का परसेंटेज मिले, तो उनको अबव 90 मिलने के लिए उन्होंने क्या करना चाहिए, आप क्या बोलेंगे उनको? मीन्स पेपर छोड़ाने के मीन्स ज़्यादा क्वेश्चन प्रैक्टिस करेंगे तो ज़्यादा सही रहेंगे और मीन्स हाँ क्वेश्चन प्रैक्टिस पे और टाइम मैनेजमेंट, ज़्यादा पेपर देंगे तो ज़्यादा प्रैक्टिस होंगे। स्कूल का योगदान क्या है इसमें, यानी इसका श्रेय आप किसको देंगे? इसका श्रेय मीन्स जो भी मुझे टीचर्स ने पढ़ाया उसमें से पेपर आया और पेरेंट्स ने पूरा सपोर्ट किया 2 साल। तू जनाव आणि तुला किती परसेंटेज मिळाले? माझं नाव वेदश्री मनी शरणकर आहे आणि मला JEE मेन्सच्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये 90.29% आहे। आणि हे 90.29% मिळवण्यासाठी तू कशाची तयारी केली? तसं तर बेसिकली जे मॉड्यूल्स आम्हाला इन्स्टिट्यूटमधून भेटत होते ते मॉड्यूल्स सफिशियंट होते, फिजिक्सचा पेपर यावेळेस इझी आल्यामुळे नोट्सच खूप होते करायला, आणि केमिस्ट्री NCERTमध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ याच्यामध्ये तुला किती मार्क आहेत?
फिजिक्स मध्ये 93% आला आहे, केमिस्ट्री मध्ये 91% आला आणि मॅथ्स मध्ये 89%. आणि ज्यांना विचारलं त्याच पद्धतीनं पेपर इझी होते की हार्ड होते? फिजिक्सचा पेपर कम्पेरेटिवली खूप इझी आला होता मागच्या काही वर्षांपासून, आणि मॅथ्सचा पेपर जो होता तो लेंदी होता, खूप हार्ड नव्हता पण लेंदी होता, आणि केमिस्ट्री मागच्या वेळेसपेक्षा थोडा टफ होता. तुला वाटलं परीक्षा दिल्यानंतर इतकेच परसेंटेज की यापेक्षा जास्त मिळण्याची अपेक्षा होती? नाही, एक्सपेक्टेशन तर खूप जास्त नव्हती त्याच्यापेक्षा, कारण की जेवढा पाहिजे तेवढा माझं स्टडी झालं नव्हतं, पण ठीक आहे, सेकंड अटेम्प्टमध्ये अजून बेटर ट्राय केलं. आणि बाकी विद्यार्थ्यांनी काय करावं 90% अभाव मिळवण्याकरिता? मेन्समध्ये जर 90 वर पाहिजे असेल तर नोट्स जर तुम्ही बरोबर केले तर ते सफिशियंट आहे, आणि केमिस्ट्रीसाठी NCERT करणं खूप इम्पॉर्टंट आहे, आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. तुला जे मिळाले मार्क्स याचं श्रेय कोणाला कोणाला देशील? मला जे मार्क्स भेटले त्याचं फर्स्ट क्रेडिट तर माझ्या पॅरेंट्सला जाते, कारण त्यांनी खूप सपोर्ट केला 2 वर्ष, आणि सेकंडली टीचर्सला, कारण त्यांनी खूप छान शिकवलं, त्याच्यामुळेच एवढे मार्क्स भेटले. आपको मिले हुए परसेंटेज और आपका पूरा नाम? मेरा नाम स्वयं अनंत कुमार अटल है, मुझे 95.3% मिला जे एन एन से. और कितने? 95.90. और 95 जो परसेंटेज मिले उसके लिए क्या आपने क्या क्या करें? बस जो सर ने बताया वो फॉलो किया, फिजिक्स केमिस्ट्री मैथ्स में, और ज़्यादा कुछ एक्स्ट्रा नहीं किया, टेस्ट दिया आखिरी के 10 दिनों में, 15 दिनों में. फिजिक्स केमिस्ट्री और मैथ्स इन पर कितने परसेंटेज है आपको? मुझे फिजिक्स में 94 है, मैथ्स में 94 है, फिजिक्स में 93 है, और केमिस्ट्री में 92 है, टोटल 95. इनको जैसा पूछा हमने ये हार्ड थी या इजी थी पेपर? पेपर 2022 से इजी था, लेकिन हाँ इजी था, केमिस्ट्री थोड़ा टफ है इस साल हर साल से. क्या आपकी डिजायर इससे ज़्यादा मिलने वाली थी? इससे ज़्यादा था, लेकिन क्यों नहीं मिले, ऐसा क्या लगता था? पहली बार पेपर दिया, बोर्ड्स भी नहीं थे 10th के, तो प्रेशर पहली बार था बड़े एग्जाम का इसलिए. और जैसा कि बहुत से ऐसे स्टूडेंट हैं वो 90 के ऊपर नहीं पहुँचे, तो 90 के ऊपर पहुँचने के लिए उनको क्या करना पड़ेगा? टीचर्स ने जो बताया वो फॉलो करो और टेस्ट दो. आणि हे जे सक्सेस मिळते विद्यार्थ्यांना याच्यामध्ये असं काय या शाळेचं आहे की विद्यार्थी येऊन सक्सेस यामध्ये विद्यार्थी आमच्याकडे त्या लेवलचे येतात, त्यामुळे हा रिझल्ट आम्हाला अपेक्षित असतो, आणि आमच्या परीने आम्हाला काय एफर्ट्स घ्यायचे ते आमच्या लेवलला आम्ही घेतच असतो, पण जास्त श्रेय टीचर आणि विद्यार्थ्यांचेच आहे. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.